शासकीय यंत्रणेचा तुम्ही कितीही गैरवापर करा, तुम्ही कितीही त्रास द्या, शेवटी मग जीव गेला तरी चालेल, पण भारतीय जनता पार्टीला आम्ही काही सोडणार नाही. या ज्यांचं दाऊद गँगशी कनेक्शन आहे त्यांनी आमचं दाऊद गँगशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न करू नये. भारतीय जनता पार्टीनी एकदम मास्क करू नये. केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर मग ईडी असेल सीबीआय असेल हे सातत्यानं भारतीय जनता पार्टीने केलं आहे. आज ज्या प्रकारचं बेकायदेशीर त्यांना घरून आणण्यात आलं, ज्या प्रकारे बेकायदेशीर अटक केली गेली, यावर नवाबभाई लवकरात लवकर बाहेरून उत्तर देतील. अनिल देशमुख साहेबांना यांनी असंच फसवलं, त्यातून काही साध्य झालेलं नाही, यातूनही काही साध्य होणार नाही. भाजपच्या लोकांनी उन्मादात जाऊ नये. आणि या ज्यांचं दाऊद गँगशी कनेक्शन आहे त्यांनी आमचं दाऊद गँगशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न करू नये. कर्नल पुरोहितांच्या हातात हात कोणी घातला होता हे सर्वांना माहीत आहे. साध्वी प्रज्ञाला खासदार कसं केलं हे सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीनी एकदम माज करू नये. योग्य काळात योग्य उत्तर तुम्हाला मिळेल. शासकीय यंत्रणेचा तुम्ही कितीही गैरवापर करा, मात्र नवाबभाई संजय राऊत साहेब हे त्याला नवा उरून पुरतील. आणि आमच्यासारखे पण आता याच्यात उडी घेत आहेत. तुम्ही कितीही त्रास द्या, शेवटी मग जीव गेला तरी चालेल, पण भारतीय जनता पार्टीला आम्ही काही सोडणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.